केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील AISSMS महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात 15 राज्यातील हातमाग कापडांचे प्रकार पाहता येणार आहेत. मिसेस युनिव्हर्स असलेल्या शिल्पा अग्रवाल या प्रदर्शनाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. पुण्यातील AISSMS महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन भरवण्यात आले. 10 फेब्रुवारीपासून 4 मार्चपर्यंत दुपारी 12 ते 9 या वेळेत ग्राहकांसाठी हे प्रदर्शन खुलं ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय मीना यांनी पत्रकार परिषदेत दिले. इथे नॅशनल हँडलूम एक्सपोमध्ये 14 राज्यातले 77 स्टॉलधारक आलेले आहेत. 14 राज्यातून पूर्ण आपल्या इंडियामधले 14 स्टेटमधनं स्टॉलधारक आलेले आहेत. उत्पादनामध्ये कश्मीरी स्टोल्स आहेत, गालीचे आहेत, बेडशीट्स आहेत, परत बरंच सारं उत्पादन आहेत. इथे सुरू करताना आम्हाला सर्वात मोठी अडचण म्हणजे ग्राउंड अवेलेबल झालं पाहिजे, आणि ते आम्हाला ज्या याच्यामध्ये बजेटमध्ये बघावं लागतं त्या बजेटमध्ये अवेलेबल झालं पाहिजे. हा आमची मुख्य मेन हां याचा एक्सपो आयोजित करण्याचा पाठीमागचा उद्देश जे आपण कारागीर आहेत गरीब त्यांचे तुम्हाला माहीत त्यांचं कसं राहणीमान राहतं ते जे उत्पादन तयार करतात ते उत्पादन त्याला त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून द्यायची हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी भारत सरकारच्या केंद्रीय हातमाग मंत्रालयातील उपसंचालक आर्यम परमार, व्यवस्थापकीय सहसंचालक विजय निमजे, इंद्रायणी हँडलूम्सची ब्रँड अँबॅसेडर आणि मिसेस युनिव्हर्स शिल्पा अग्रवाल आणि डिझायनर निधी गांधी उपस्थित होते. यामध्ये 14 राज्यातील 77 स्टॉलधारकांनी सहभाग घेतलाय. काश्मीरी स्टोल हे प्रदर्शनाचं आकर्षण ठरतंय. याशिवाय बेडशीट चादरींचं विविध कलात्मक प्रकारही या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. जवळपास 45,000 चौरस फूट आकाराच्या दालनात थीम पॅव्हिलियनचीही कलात्मक उभारणी प्रदर्शनात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली यांसह अनेक राज्यांचा यामध्ये सहभाग आहे. याशिवाय ग्राहकांना या प्रदर्शनात 20% सवलतही मिळणार आहे, असं संजय मीना यांनी यावेळी सांगितलंय. पुणेकरांना माझा नमस्कार. मी या प्रदर्शनाचा सहाय्यक व्यवस्थापनाचा प्रतिनिधी DW बाभुळकर बोलतो आहे. गेल्या 10 तारखेपासून पुणे शहरामध्ये राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचं आयोजन भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे, आणि आता जवळपास 10 दिवस उरलेले आहे. सबंध पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याकरता SSPM ग्राउंडवर येऊन संपूर्ण भारतभरातून आलेल्या या 77 स्टॉलमधील प्रतिनिधींचा आणि त्यांनी आणलेल्या सोबत कापडाला खरेदी करून उत्तम प्रतिसाद द्यावा आणि जी 20% सूट या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचाही लाभ घ्यावा आणि या शासनाने उपलब्ध करून दिलेल्या शासकीय योजनेतून या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद द्यावा असे मी सबंध पुणेकर वासियांना आवाहन करू इच्छितो. गेल्या 10 फेब्रुवारीपासून हे प्रदर्शन सुरू असून पुणेकरांनी याला उत्कृष्ट प्रतिसाद दिलाय. हातमाग कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. प्रदर्शनाचे आणखी 10 दिवस उरले असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रदर्शनाचे सहाय्यक व्यवस्थापक प्रतिनिधी DW बाभुळकर यांनी केलं आहे. हातमाग कारागिरांच्या कलेला न्याय मिळावा, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी या दृष्टी भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असून इथे कापडांचे विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. मी डॉक्टर महिमा बुलानी आणि हे स्पेशल थँक्स टू भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन ज्यांनी यु नो एवढं सगळ्यांना एकत्र सोबत युनिटी इन डायव्हर्सिटी जे आहे जे आपण म्हणतो ते इकडे आणलं आहे अँड अंडर वन रूफ आणि ते सुद्धा इतकं लॉंग ड्युरेशनसाठी की पूर्ण पुणे इकडे येऊन आरामात एकदम बघू शकतो प्रदर्शन आणि खूप खूप छान. खूप आभार मानते मी त्यांचा. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.